पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये ऑलिम्पिक भवनचं भूमिपूजन. देशातील पहिलं ऑलिम्पिक भवन म्युझियम बांधण्यात येणार. ऑलिम्पिक भवनसाठी 72 कोटींची तरतूद. पुण्यामध्ये क्रीडा संस्कृतीसाठी ऑलिम्पिक भवनाची उभारणी. ऑलिम्पिक भवन हा ऐतिहासिक निर्णय. संजय बनसोडे यांची प्रतिक्रिया. संभाजीराजे छत्रपतींचा आज वाढदिवस. कोल्हापुरामध्ये संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर भावी सीएम असे पोस्टर. पोस्टरमध्ये संभाजीराजे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला. गोंदियामध्ये मनोहरभाई पटेल यांची जयंतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती. मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते शासकीय मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन. गोंदियामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचं भूमिपूजन संपन्न. जिल्ह्यामध्ये आता आरोग्याच्या उत्तम सुविधा उपलब्ध होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. आदित्य ठाकरे 15 तारखेला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. एकाच दिवशी 3 तालुक्यांमध्ये ठाकरेंची जाहीर सभा. जळगावसह शिरसोली, कासोदा, भडगावात आदित्य ठाकरेंच्या सभा होणार. यवतमाळच्या वणी शहरामध्ये ओबीसी समाज बांधवांचा एल्गार मोर्चा. जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी बांधव आक्रमक. मुंबई हायकोर्टात वैयक्तिक स्वीय सहाय्यक पदाचा पेपर फुटला. पेपर सोशल मीडियावर व्हायरल. टेलिग्राम चॅनलच्या ऍडमिन विरोधात संभाजीनगरच्या सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल. कोल्हापुरामध्ये ध्येय प्रकाशन यांच्याकडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गोंधळ. काही केंद्रांवर परीक्षा उशिरा सुरू झाल्या तर काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या नाहीत. आमदार संजय कुटेंची भाजपमधून हकालपट्टी करण्याची रिपाई. खरात गटाची फडणवीस यांच्याकडे मागणी. कुटेने दलित महिला सरपंचाचा अपमान केल्याचा आरोप. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील तारदाळ गावामध्ये आमदार प्रकाश आवाडेंना ग्रामस्थांचा विरोध. तर आवाडेंकडून ग्रामस्थांना अरेरावीची भाषा. ग्रामस्थांचा उद्या गाव बंदचा इशारा. नागपूर रेल्वे स्टेशनवरून अयोध्येसाठी आस्था एक्सप्रेस रवाना. चंद्रशेखर बावनकुळेंनी दाखवला हिरवा झेंडा. हिंगोली जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची खांदेपालट. जिल्हाप्रमुखपदी गोपू पाटील, विनायक भिसेंकडे सहसंपर्क प्रमुख पदाचा जबाबदारी. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यादरम्यान अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये नागवडे दाम्पत्याचा पक्षप्रवेश सोहळा. रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा दर सोमवारी बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आणि पाणी बचतीसाठी रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाचा निर्णय.